कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून अपडेट समोर येत आहे। आतासाठी लागलेल्या रिपोर्ट मध्ये काही रिपोर्ट हे पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळत आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे मालेगाव विभागीय संपादक हरीश माळू थेट कॉल लाईनवर जोडले जात आहेत। बोला हरीशजी, काही रिपोर्ट हे पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळते, काय सांगू शकता? नमस्कार। आज ज्या लोकांनी मालेगावी 21 सप्टेंबर रोजी आपले कोरोना चाचणी केली अशा 100 लोकांचे अहवाल आपल्या हातात असून त्यात 40 पॉझिटिव्ह आहे आणि त्याचबरोबर एका खाजगी लॅबमधले 11 अहवाल आपल्या हातात आहेत त्यात 6 पॉझिटिव्ह आहे। असे एकूण 111 अहवालमध्ये 46 पॉझिटिव्ह आहे। आपण हे पूर्ण 46 पॉझिटिव्ह कोण ते बघू आणि त्यानंतर पूर्ण जिल्ह्याची सविस्तर माहिती सकाळी 11 वाजेपर्यंतची ती पण बघू। एक 6 वर्षाची बालिका आहे, डॅने, 22 वर्षाची तरुणी आहे, कृषीनगर, 32 वर्षाचा इसम आहे, पोलीस लाईन मालेगाव कॅम्प, 55 वर्षाची महिला आहे, पोलीस लाईन मालेगाव कॅम्प, 56 वर्षाचा इसम आहे, वर्धमान नगर कॅम्प रोड, त्याच्यानंतर एक 19 वर्षाचा तरुण आहे, वर्धमान नगर कॅम्प रोड, 13 वर्षाचा तरुण आहे, वर्धमान नगर कॅम्प, 51 वर्षाचा इसम आहे, LIC ऑफिसच्या पाठीमागे, 30 वर्षाचा इसम, मंगलमूर्ती सोसायटी सोयगाव, 50 वर्षाची महिला पाटीलवाडी संगमेश्वर, 5 वर्षाचा बालक DK स्टॉप सोयगाव, 61 वर्षाचा इसम वर्धमान नगर मालेगाव कॅम्प, 16 वर्षाचा तरुण साईबाबा मंदिर सोयगाव, 56 वर्षाचा इसम पटेल नगर सटाणा नाका, 54 वर्षाची महिला पटेल नगर सटाणा नाका, 56 वर्षाचा इसम पटेल नगर सटाणा नाका, 46 वर्षाची महिला सुनयना सोसायटी सोयगाव, 35 वर्षाची महिला सुनयना सोसायटी सोयगाव, 43 वर्षाची महिला साईबाबा मंदिर सोयगाव, 2 वर्षाचा बालक साईबाबा मंदिर सोयगाव, 63 वर्षाचा इसम नवा होळी चौक संगमेश्वर, 85 वर्षाचा इसम वर्धमान नगर दीपक मेडिकलच्या जवळ, 37 वर्षाचा इसम जाजूवाडी बायगाव, 60 वर्षाची महिला जाजूवाडी बायगाव, 53 वर्षाचा इसम मल्लूशेड बंगला मालेगाव कॅम्प, 71 वर्षाची महिला पुष्पाताई हिरेनगर बायगाव रोड, 56 वर्षाचा इसम मोठाभाऊ नगर सोयगाव, 32 वर्षाची महिला मोठाभाऊ नगर सोयगाव, 3.5 वर्षाची बालिका मोठाभाऊ नगर सोयगाव, 54 वर्षाची महिला सोयगाव मार्केट, 50 वर्षाचा इसम TV सेंटरजवळ अमृत प्रेमा कॉलनी मालेगाव कॅम्प, 12 वर्षाचा बालक TV सेंटरजवळ अमृत प्रेमा कॉलनी मालेगाव कॅम्प, 40 वर्षाची महिला TV सेंटरजवळ अमृत प्रेमा कॉलनी मालेगाव कॅम्प, 17 वर्षाचा तरुण TV सेंटरजवळ अमृत प्रेमा कॉलनी मालेगाव कॅम्प, 64 वर्षाचा इसम साई हॉस्पिटल मालेगाव असं दिलं आहे। आता हा व्यक्ती साई हॉस्पिटल जवळ राहतो का साई हॉस्पिटलला ॲडमिट आहे का साई हॉस्पिटलपैकी कोणी आहे ते सांगता येणार नाही, त्याच्यात फक्त पत्ता आपल्याला साई हॉस्पिटल असं आहे। 85 वर्षाचा इसम रावळगाव, 24 वर्षाची तरुणी MMC स्टॉप, 31 वर्षाचा इसम मालेगाव, 64 वर्षाचा इसम संगमेश्वर आणि 3 वर्षाची बालिका संगमेश्वर। असे 100 40 होते। आता एका प्रायव्हेट लॅबचे जे 11 अहवाल आहेत त्यात 6 कोण पॉझिटिव्ह होते बघू आपण। 48 वर्षाची महिला लखमापूर संभाजीनगर तालुका सटाणा, 28 वर्षाची तरुणी पारस रेसिडेन्सी नियर MG पेट्रोल पंप मालेगाव, 40 वर्षाचा इसम वीर सावरकर नगर कॅम्प मालेगाव, 64 वर्षाचा इसम आदर्शनगर सबस्टेशन रोड मालेगाव कॅम्प, 55 वर्षाचा इसम ताशकंद बाग मालेगाव आणि 48 वर्षाचा इसम अनुराग इला नियर एक्सप्रेस इन हॉटेलजवळ नाशिक। अशा पद्धतीने हे टोटल 111 अहवालमध्ये 46 पॉझिटिव्ह मी आपल्याला सांगितले। आता आपण जिल्ह्याची सविस्तर माहिती बघू। आज सकाळी 11 वाजता प्राप्त माहितीनुसार जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 56,589 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आलेला असून सद्यस्थितीत 8,423 रुग्णांवर उपचार सुरू असल्यामुळे रुग्णांमध्ये 849 घट झाली आहे। आत्तापर्यंत 1,205 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद पवार यांनी दिली आहे। उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण आपण बघू कोण कुठे कसे। नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 374, चांदवड 132, सिन्नर 415, दिंडोरी 144, निपाड 824, देवळा 34, नांदगाव 201, येवला 60, त्र्यंबकेश्वर 47, सुरगाणा 22, पेठ 17, कळवण 79, बागलाण 160, इगतपुरी 293, मालेगाव ग्रामीण 282 असे 3,084, तर नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 4,680 आणि मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 561, जिल्ह्याबाहेरील 98 असे एकूण 8,423 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। आजपर्यंत जिल्ह्यात 66,217 रुग्ण आढळून आलेत। रुग्ण बरे होण्याची जी टक्केवारी आहे ती जिल्ह्यातली खूप आता वाढत चालली आहे आणि ती चांगली आहे, समाधानकारक आहे। 85.46 इतकी रुग्ण बरे होण्याची टक्केवारी जिल्ह्यातली आहे।
मृत्यू आपण बघू कोण कटे कसे। नाशिक ग्रामीण मध्ये 366, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 762, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 150 आणि जिल्हा बाहेरील 27 असे एकूण 1205 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। पुन्हा एकदा महत्त्वाचं, 66,217 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 56,589 रुग्ण पूर्णपणे डिस्चार्ज झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले 8,423 पॉझिटिव्ह रुग्ण आहे। जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण जे ते 85.46% आहे। उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये चांगलीच घट दिसते आणि बरे होण्याचं प्रमाण म्हणजे त्यामुळे खूप जास्त चांगलं वाटते, ती खूप समाधानकारक बाब आहे। उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 849 घट झालेली आहे, ही अतिशय समाधानकारक बाब आहे। वरील सर्व माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनंत पवार यांनी नमूद केल्याप्रमाणे मी आपल्याला सादर करतोय। धन्यवाद। मी हरीश मारू, प्रबंधभूमी, महाराष्ट्र न्यूज। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।